जीवनाच्या वाटेवरून चालताना त्यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही, न घेतला कधी कुणाचा आधार, कधीच अवलंबून राहिले नाही. म्हणूनच घडला इतिहास त्यांच्या कर्तृत्वाचा. चालताना या वाटेवरून कधीच ते खचले नाहीत. म्हणूनच सुकर झाला जगण्याचा प्रवास, वाट स्वतःच बनत राहिले. म्हणूनच जगताना ते कधीच डगमगले नाहीत. ही काव्यपंक्ती खरं तर आयुष्याचं सारच सांगते. माणूस सातत्यानं जिद्द आणि चिकाटीनं प्रयत्न करत राहिला तर यश हमखास मिळतं. कारण आपला आजचा संघर्षच आपलं उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण संजय अप्पा ज्ञानोबा भुजबळ. आपल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी आज एक मोठं प्रस्थ निर्माण केलंय. केवळ आपली व्यावसायिक प्रगती नाही तर आपल्या सोबत त्यांनी समाजाचीही प्रगती साधली. सन 1980 पासून संजयप्पा भुजबळ यांच्या कार्याला सुरुवात झाली. कोणतीच व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या बळावर त्यांनी शून्यातून सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस खरं तर कसोटी पाहणारेच होते. मात्र दृढ निश्चयाच्या जोरावर संजयप्पा यांनी सुरुवातीला गो व्यवसाय सुरू केला. गायीच्या दुधाचा व्यवसाय वाढत असताना संजयप्पांना व्यवसायाची इतर शिखर खुणावत होती. आणि यातूनच त्यांनी गो व्यवसायातून थोडस बाजूला होत सायकल रिपेअरिंगचं दुकान आणि त्यातून PVC पाईप विक्री सुरू केली. मी साधारणतः 1980 साली पहिल्यांदा गो व्यवसायामध्ये शिरलो होतो. गाईचा व्यवसाय करताना, दूध उत्पादनाचा व्यवसाय करताना हळूहळू 15 ऑगस्ट 1983 साली मी सायकल रिपेरिंगचं दुकान चालू केलं. त्यामध्ये PVC पाईप ठेवायला सुरुवात केली. PVC पाईपचा बिझनेस हळूहळू वाढवता मी मध्ये मोठमोठे लिफ्ट इरिगेशनची की जी लिफ्ट इरिगेशन मी आज पुणे जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा खूप मोठमोठी कामं केलेली आहेत. व्यवसाय विस्तारत असताना संजयप्पा भुजबळ बांधकाम क्षेत्राकडे वळाले. या व्यवसायातही त्यांनी आपल्या कौशल्यानं वेगळीच उंची गाठली. सामान्यांचा विचार करून त्यांच्या हक्काच्या घराची पूर्ती करण्यासाठी संजयप्पांनी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करून दिली. 2005 साली बांधकाम व्यवसायात अतिशय कमी किमतीत घर देण्याचं धाडस फक्त संजयप्पा भुजबळ यांनीच केलं. या धाडसी पावलानं अनेकांचं घराचं स्वप्न पूर्णत्वास आलं. साधारणतः मी 2005 साली कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आलो. कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये म्हणजे लोकांना परवडतील अशी घरं तयार केली. साधारणतः हे 4-5-7 वर्षामध्ये 1000 ते 1500 फ्लॅट मी तयार केले. दरम्यानच्या काळात संजयप्पा भुजबळ अनेक सामाजिक कामातून सक्रिय होते. केवळ आपली व्यावसायिक वाटचाल न करता त्यासोबत सामाजिक बांधिलकी जपत संजयप्पांनी अनेक कामं उभी केली. दुष्काळाच्या काळात भाकड गायींचा सांभाळ केला. जवळपास 200-250 गायी सांभाळत संजयप्पांनी गोशाळा चालू ठेवली. आपल्या देशी गायी ज्या आहेत तर खाण्याची शेतकऱ्यांकडे खाण्याची आवड असल्यामुळं त्या गायी कत्तल खाण्यात जात आहेत. म्हणून मी ताबडतोब निर्णय घेऊन टाकळी भीमामध्ये 15 एकरमध्ये एक गोशाळा तयार चालू केली. त्यामध्ये भटक्या विमुक्त जाती, भटक्या जातीच्या गाय, भटक्या गायी ज्या आहेत, आजारी गायी आहेत, म्हातारी गायी आहेत, ज्या गायी अशा कशाला कापण्यासाठी जाणवत आहेत त्या गाय अडवून मी गोशाळेमध्ये ठेवल्या. साधारणतः 200-250 गायींचा गोठा तयार करून तिथं 4-5 वर्ष गोशाळा चालू केली ठेवली मी. दिवसागणिक संजयप्पांची कारकीर्द वृद्धिंगत होत असताना नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. कुणाच्याच ध्यानीमनी नसताना संजयप्पांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या. खरं तर एवढा मोठा आघात झाल्यावर संजयप्पा काहीसे गोशाळापासून दुरावले. मात्र पहाडा एवढ्या या संकटाची तमान बाळगता संजयप्पा पुन्हा निर्धारानं उभे राहिले. निसर्गाच्या आणि गायीच्या सानिध्यात प्रकृती सुधारेल हा विश्वास जपत भुजबळ यांनी पुन्हा गोशाळेकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि म्हणूनच की काय, प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर संजयप्पा पुन्हांदा नव्या जोमानं स्वस्थपणे आयुष्य जगत आहेत. खरं तर ही बाब सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे. छोट्या छोट्या आजारातून माणूस खचतो, पण मोठ्या आजारावरही मात करत अप्पांनी स्वतःच्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिलीये. म्हणूनच त्यांचं काम आणि अप्पांची कार्यपद्धती सर्वांसमोर आदर्श ठरत आहे. 4-5 वर्ष गोशाळा चालू ठेवताना सर्व दगदगीमध्ये माझ्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या. तर त्या निकामी झाल्यानंतर मला थोडंसं त्रास झाल्यामुळे मी
तो व्यवसाय गोशाळा थोडीशी कमी केली, बंद केली. आणि नंतर मग असं माझ्या लक्षात आलं की व आपले किडण्या परत हॉस्पिटलपेक्षाही आपण गाईच्या सानिध्यात जर राहिलो तर त्या व्यवस्थित परत चालू होऊ शकतात अशी माझी खात्री पण झाल्यानंतर मी परत माझ्या आपल्या घराजवळ एक गोशाळा चालू केली. आणि दुसरं म्हणजे विषमुक्त विषारी जे आपण शेतीमध्ये जे टाकतो औषधं रासायनिक खतं टाकतो यामुळं ते विष आपल्या पोटात जाऊन हे सगळे आजार लोकांना वाढून चालले आहेत आणि हॉस्पिटलचे जास्त वाढू लागले. म्हणून तो त्यासाठी मी विषमुक्त शेतीवरती काम करायला सुरुवात केली आणि गोशाळांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यापासून गो प्रोडक्ट तयार करायचा निर्णय मी घेतला. संजयाप्पा भुजबळ स्वतः भोगलेल्या आजारानंतर अशी वेळ इतरांवर येऊ नये आणि विषयुक्त भाजीपाल्याचा वापर न करता लोकांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. यातूनच संजयाप्पा निसर्ग, गायी, त्यांची देखभाल यामध्ये समरस होऊन गेले. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रचंड प्रमाणात बळावणाऱ्या रोगराईवर निसर्गच उपचार आहे हा विश्वास अधिक दृढ झाला. त्यामुळेच विषमुक्त शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग याबाबत ते जागृती आणि प्रबोधन करू लागले. संजयाप्पा भुजबळ यांनी आता शैक्षणिक क्षेत्रातही पाऊल टाकले. नव्या पिढीची आपल्या संस्कृतीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी त्यांनी गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली आहे. गुरुकुल पद्धती ते आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख मेळ इथं पाहायला मिळतो. शाळेमध्ये कृतीयुक्त शिक्षणासाठी संगणक, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, प्रशस्त क्रीडांगण, शौचालय, शुद्ध पाणी पुरवठा यांची सुविधा, सोबतच प्रार्थना हरिपाठ, योगासन, सण समारंभ उत्साहात साजरे केले जातात. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि आपल्या आयुष्यात उपयोगी ठरतील असं शिक्षण इथं दिलं जातं. महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, गाई जर देशी गाय जर वाचली तर देश वाचल. आणि जर लहान मुलांना जर पहिलं शिक्षण जर चांगलं मिळालं चांगली पिढी तयार होऊ शकेल आणि त्यांना आपली संस्कृती जपली जाईल. म्हणून एक डोक्यात निर्णय घेऊन एक चांगली स्कूल चालू करायचा निर्णय मी घेतला आणि ती स्कूल एक चालू केली. मुलांची काळजी घेणारी शाळा या प्रमुख ध्येयाने प्रेरित होऊन गुरुकुल पद्धती ते आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश हे शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने नव्या पिढीत बदल घडवणारी शाळा विद्यार्थ्यांच्या वर्तमान भविष्यकालीन करिअरसाठी एक आदर्श संकुल उभारण्याचा आमचा मानस आहे. अशा पद्धतीने विविध क्षेत्रात भरारी घेत संजयाप्पा भुजबळ यांनी यशाची अनेक शिखर पादाक्रांत केली. शाळा, गोशाळा, बांधकाम क्षेत्र या सगळ्याच ठिकाणी त्यांनी आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवली आहे. उतारवयात माणसं आधार शोधतात पण कोणाच्याही आधाराची वाट न पाहता स्वतः स्वतःचा आधार होत या जगावेगळ्या माणसानं स्वतःचं एक वेगळं जग निर्माण केलंय आणि या जगात केवळ सुख शोधलं जे समाजालाही नक्कीच दिशा आणि आशा देणार आहे. म्हणूनच संजयाप्पांच्या या कर्तृत्वाचा, दातृत्वाचा आणि नेतृत्वाचा सकल शिरूरकरांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. अप्पा, आपण असं जोमानं काम करत राहा, तरुणांना प्रेरणा देत राहा हीच मनापासून सदिच्छा. संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल.